स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागात विमल किचन मध्ये काम करत असते तेव्हा अनघा तिथे येते आणि चहा बनवण्यासाठी पाणी तापत ठेवते. तेव्हा विमल तिला अडवते आणि तिला आराम करण्याचा सल्ला देते, पण अनघा ऐकत नाही. ती दमलेली नाहीये, तिला आराम करायचा नाहीये असं ती म्हणते. अनघाची लग्नाच्या पहिल्याच दिवशीची काम करण्याची धडपड पाहून विमलला बरं वाटतं. ते तिच्या समोर व्यक्त होते. अरुंधती कायमच किचन आणि घर सांभाळण्यातच गुंतली होती असं म्हणते. आजीने तिला खूप सासुरवास केला, पण तिने कधीच त्याबद्दल वाईट वाटून घेतलं नाही की कधीच दुःख व्यक्त केलं नाही. सतत हसरा चेहरा ठेवला आणि तिच्याच नशिबी असं संसार मोडण्याचं दुःख यावं असं ती म्हणते. तेव्हा अनघा संकटातून ताऊन सुलाखून निघालेली माणसं आयुष्यात काहीतरी बेस्ट करतात असं म्हणते. आईच्या आयुष्यात सुद्धा काहीतरी बेस्टच होणार आहे असं ती म्हणते. ती आता म्युझिक स्कूलच्या कामाला सुरुवात करते. हे सगळं घडलं नसतं तर कदाचित ती हे करूच शकली नसती असं म्हणते. विमलला हे पटतं आणि ती अनघाला अरुंधतीची साथ कधीच सोडू नकोस अशी विनंती करते. इकडे आप्पा एकटेच घराबाहेर बसले असतात. तेव्हा अविनाश येतो आणि ते दोघेही गप्पा मारत बसतात. आप्पा अरुंधतीच्या आयुष्यात सगळं काही चांगलं व्हावं अशी इच्छा व्यक्त करतात. कांचनने अरुंधतीला खूप त्रास दिला. एखादी दुसरी बाई असती तर कांचन एवढी कधीच बोलली नसती असं म्हणतात. अनिरुद्ध लग्नाच्या वेळी अरुंधतीला जे काही बोलला ते चुकीचं होतं असं म्हणतात. घटस्फोट होऊनही त्याचं अरुंधतीवर हक्क गाजवणं चुकीचं आहे असं म्हणतात. तेव्हा अविनाश यावर अरुंधतीने त्याच्यापासून लांब जाणं हाच उपाय आहे असं म्हणतो. अरुंधतीच्या आयुष्यात दुसरा चांगला माणूस यावा, नवरा बायकोमध्ये चांगला संवाद म्हणजे काय असतं हे तिला समजावं असं ते म्हणतात. तेव्हा अविनाश हा विचार चांगला असला तरी अवघड आहे असं म्हणतो. अनिरुद्ध आणि कांचन असा विचार सुद्धा करू शकणार नाहीत असं आप्पांचं मत असतं. आप्पा अविनाशला सुद्धा निलिमाशी परत बोल, तुम्ही परत एकत्र या असा सल्ला देतात. तितक्यात अनघा त्या दोघांसाठी चहा घेऊन येते. अनघाचं आप्पा आणि अविनाश कौतुक करतात. ते तिघही अरुंधतीची साथ कधीच सोडायची नाही असं ठरवतात. त्यानंतर अनघा ईशासाठी कॉफी घेऊन जाते. त्या दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा अनघा तिला अंकिताविषयी विचारते. तेव्हा ईशा तिला ती कायमची लंडनला निघून गेली असं सांगते. त्यानंतर अनघा साहिलला भेटण्याची इच्छा व्यक्त करते आणि त्याला तुझ्याशी लग्न करायचंय ना असं विचारते. तेव्हा ईशा गप्प होते. या मालिकेच्या आगामी भागात अनघा आणि अविनाश आशुतोषचे आभार मानतात. अनघा आशुतोषला आईचा अजूनही तुमच्याशी संवाद सुरू आहे याचा अर्थ तुम्ही तिला आवडले आहात असं म्हणते. अरुंधती आणि आशुतोषचं नातं आता काय वळण घेणार, मालिकेत आता काय घडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.